किनाऱ्याच्या किनारपट्टीवरून जवळजवळ खोल समुद्रात जवळजवळ 300 साडेतीनशे किलोमीटर अंतरावरून एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते वादळ कच्छच्या दिशेने गुजरात कच्छच्या दिशेने सरकून ते ओमानला मिळण्याची दाट शक्यता आहे असे मग वर्तमान केलेलं आहे हवामान खात्याने. त्यामुळे बाहेर खोल समुद्रात जे मच्छीमारी करीत होते ए गुजरातचे ट्रॉलर्स ते सगळे देवगडच्या किनाऱ्यात बंदरात आश्रयासाठी आलेले आहेत आणि ते आज थोडंसं पुढे सरकलेलं आहे. त्यामुळे आता त्याचा परिणाम थोडा किनाऱ्यावर तसा जाणवत नाही, कमी आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी दिलेलं आहे हवामान खात्याने की कोणीही बाहेर फिशिंगसाठी किंवा मच्छीमारीसाठी बाहेर जाऊ नये, की कोण बाहेर गेले असतील तर त्यांना बंदरात बोलवून घ्यावे. त्या दृष्टीने इथल्या सगळ्या मच्छीमार नौका बंदरामध्ये आलेल्या आहेत, सगळे मच्छीमार सुरक्षित आहेत. उद्यापासून ते पुन्हा मच्छीमारीसाठी बाहेर जाणार आहेत.